अजित पवारांना अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी दिलेली कबुली आता महागात पडण्याची शक्यता आहे. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार दिल्लीला अमित शहांच्या भेटण्यासाठी म्हणून वेषांतर करून जात होते. आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांना घेरलेलं आहे. अजित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. सत्तांतरात वेषांतराची काय भूमिका होती त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया. वेषांतरावरून विरोधकांनी दादांना घेरलं. अजित दादांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दादांचं वेषांतर की दिल्लीतला कट. महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला 10 वेळा वेश बदलून गेलो अशी कबुली अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली आणि विरोधकांना आयत कोलीत मिळालं. विरोधकांनी थेट केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेवरच बोट ठेवलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणी विमानतळ प्रशासन, विमान कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलंय. विरोधकांनी हा मुद्दा थेट दहशतवादाशीच जोडलाय. अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही. दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. खोटं, याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे. अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा दिलेली आहे. मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल, ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे. एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत. तर लेक लाडकी योजना लोकप्रिय होत असल्यामुळेच असूयेपोटी अजितदादांविरोधात दिल्लीत कट कारस्थानं रचली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केलाय. दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थानं रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे. पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत दादा, आमचे दादा म्हणून जे काही एक वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैसा नॅरेटिव्ह सेट करतात. आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला. गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे, मात्र त्यात एक समान धागा होता, तो वेषांतराचा. शिंदेंचं ऐतिहासिक मंड झालं त्यावेळीही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेषांतर करून भेटायचे असं जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. आता अजित पवारांच्या वेषांतरामुळे नवा वाद रंगतोय. आधीच अजितदादांवर चोहूबाजूंनी टीका होत असताना वेषांतराच्या नव्या मुद्द्याचं कोलीत विरोधकांच्या हाती आलंय, त्यामुळे दादांना वेषांतर भोवण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.